preview. अरे इकडे काय करतो? ते सरक ना. प्रेम प्रेम. अरे सरक ना सुमित. सुमित. चलो अंदर चलो अंदर चलो. चलो रे. राम तिकड श्री राम इस्रायल भाई एक मिनिट उधर से अंदर चलो चलो. ते सगळे जण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी. आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाहीये. आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये. सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत. आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय. पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचं आहे हे कितपत योग्य आहे. समर्थनच करणार नाही महिलांच्या बाबत एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहे. 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे. माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादं जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं नाही पाहिजे. तर मग आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोललं जातं. ते मूर्खपणा हे कितपत योग्य आहे. ते मूर्खपणा आहे ना. आपण समर्थन करत नाही. तुम्ही जसं सगळ्या जाती धर्माचं करता तसं आम्ही करतो. हे 8,000 झाल्यात निवडी सगळ्या जाती धर्माचे भांडलो असतो का आत्ता भांडलोय नका. आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलल्यात ना माझ्या तोंडून मी त्या दिवशीचे शब्द गेले ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो. एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण. पण ते करणाराचा मी तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही. ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत. ते एक महिला काहीतरी मत मानते पाहिजे. पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असं नाही होत ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराइज नाही करू शकत ना. कुणीच नाही करू शकत. आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे समर्थक आहे ना. कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय. बोलण्याचं नाही करत बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार. असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते करणारच नाही मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो. त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना. मला बंधन आहेत ना. आई का कोण आहे. आई येतं मग मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात नका ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा. एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही याच्या पलीकडे डायरेक्ट आई बहिणीवर शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा देते मी एक मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलायचं. मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचं परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी. अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा. आता थोड्या वेळा प्रेज घेऊ की महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असो आजी बात बोलायचा. धमकी नको बोलायचंच नाही म्हणून सांगतो. आणि सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या माता भगिनी. अरे तुमच्या माता भगिनी तर ऑर्डर पण आहेत ना. बोललो ना मग आता मग तेच म्हणते तुम्हाला. आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे ना हा विषय. आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा. आम्ही खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं पण वातावरण एवढं तुमच्या बाजूने झालं तरी पण तुम्ही असं बोलायचं म्हणलं.
राजकीय विषय बोलतच नाहीये आम्ही, फक्त माता आम्ही माता भगिनींचाच विषय बोलतो, आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये. रुमाल टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती, कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना. एक ऐकून एक मिनिटं झालो का नाही, आम्ही पक्षात आहे, आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात. होऊन जाईल ताई, लक्षात ठेवा हे आरक्षण हे गोष्टी होऊन जाते, आपल्याला कंटिन्यू राहायचंय. त्याच्यामुळे मी एक मिनिटात तुमच्याकडून झाले एक, आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र पुन्हा राहील. आता आता ही बाई मराठा समाजाची ही माझ्यासोबत काम करते, त्यांना विचारा आम्ही कधी कुणी आम्हाला जातीभेद केला का, काम करा काय सांगितलं आणि आम्ही केला का, करताय का? मी त्यांना सांगायला लागलो ना धंद्या पद्धतीने माझ्या ऐकतात लोक. हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच, पण आता चर्चाच करतो आणि तेच तर सांगतोय तुम्हाला, कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूने लोक काय बोलतात दाखवतात, खपून घेणार नाही. पण तुमच्या महिलांना शिव्या देतात हे दाखवत नाही ते लोक, नाही म्हणून मी त्यांना खपून घेणार नाही. तुम्ही असं म्हणता की बाटलाचे सारे समोर आयटी सेलला कोण किती फेक अकाउंट आहे, आम्ही ओरिजिनल आहे ना, लोकांचं आम्हाला कशाला सांगता, आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात. तुम्ही असं का म्हणता की आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात, आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगला माहिती आहे. तुम्ही आयटी सेलचं कशाला सांगता, मला काय करायचं आयटी सेलचं, नाही आयटी सेलचं कशाला सांगता तुम्ही मला, आयटी सेलचं बोलले का काही, मी काही एखादी कॅबिनेट मंत्री आहे का काय आहे. आम्हाला काही दाखवायचं नाही, आम्हाला काही दाखवायचं नाही. तुमच्या भेट केला का मी आल्या बरोबर एक मिनिटात, तुमचं कोण आहे तो व्यक्ती, काय नाव त्यांचं, मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचं काय संबंध आमचा, माझ्या वैयक्तिक म्हणूनच आम्ही आलो, कारण माता भगिनी सगळ्या समाजाची आयुष्यभर कधी सांगा, हे सोडून हे सोडून, आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाहीये, आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या पण नाही. एक काहीच नाही, आम्हाला फक्त बुक द्यायचं, तुम्हाला ते घ्यायचं काहीच नाही. आणि याची शिकवण ही शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना, आमचं काहीच म्हटलं नाही, कोणीच कोणाला फसवत नाहीये, जे काय व्हायचं ते कायद्याने सोडा, पण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. धन्यवाद.
दादा दादा काय म्हणणं होतं, महिला कशासाठी आल्या होत्या? भाजपाच्या काही आल्या होत्या, त्यांचं म्हणणं होतं की काही पोरं विनाकारण त्यांना याच्यात बोलतात, म्हणजे सोशल मीडिया हे निषेध आहे याचं मला नाही पटत. कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांचे असतील तरी पण महिलांबद्दल येऊ नका, हे पटणार नाही मला. कारण महिला असतील, भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती, मी जागेवर थांबवल. मला महिलांबद्दल नाही सांग, जर माझ्याकडून काही घडलं तर मी एक मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं. मी मनातून बोलतो, पुढे काय ते राजकारण करायला लागलेत किंवा असं म्हणून नाही, की तुम्ही उभं एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणून त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देताल. हा, तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला, ते वेगळा विषय. त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वतंत्र, तसं तुम्हालाही स्वातंत्र्य आहे. परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही. आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो, मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेमध्ये नाही लिहायचं, अजिबात नाही लिहायचं. आणि ते मला सहन होणार नाही, तो मग कार्यकर्ता बिना, मग त्या ताई आणि तू ते बघून घेते. समाजाचा हा विषय नाही, मराठा समाजाचा हा विषय नाही, एकदम निषेध, एकदम मी तीव्र शब्दात करतो. ते अंग ते आल्या म्हणून नाही, तुम्ही मला 6-7 महिन्यापासून बघता, महिलांबद्दलचा आपल्यात काय आदर, ते नाही सहन होऊ शकत आपण अजिबात. पण त्यांनीही राजकारण करू नये, कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं, हा मनोज जरांगे हार घरातची उभा राही हो, आणि कोणत्या जाती धर्माची असू, आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या, सगळ्या रडत होती माझ्या बापानं घर विकलंय म्हणून. हे पठ्ठ्या बघणार आता, इतकं 8,000 नोकऱ्या ते सरकार देत नाही, पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं, उग पक्षाचे रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा, असले प्रकार करू नये. ताईंनी, ताईच्या पाठीमागं हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे, पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती, असंही ताई सांगू शकली असती. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाजा दिसतो. पण त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं तुम्हाला? हा, मला दिलं संविधानाप्रमाणे त्या लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं. ते कोण लिहितात ना पुरं त्यांनी, मग आता संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं, तू माझी ताई हे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ 6-6 महिन्यापासून जे फसवतात, आज देतो उद्या देतो, महिलावर गुन्हे दाखल केले, तेव्हा ह्या ताईने ते सांगितलं पाहिजे हे संविधान घेऊन, की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय तिथं आंतरवली आणि हे संविधान आहे तुम्हाला गृहमंत्री साहेब, जरा महिलांबद्दल आदर करायचा, शिकांत त्या केशी महिलावर केलेल्या घ्या मागं, हेही त्या ताईचं कर्तव्य. नुसतं रुमाल घालून असं नाही, आम्ही तुमचा भाऊ म्हणून सोबत आहे, रुमाल कोणचाही खांद्यावर असू द्या ताईच्या, पाचही पक्षाचा असू द्या, मनोज जरांगे खंडेल, पण राजकारण करू नका. पण याच्यातून सगळ्यांनीच घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर महिलांना नाही जातच नाही पाहिजे, मला काहीच नाही पाहिजे, जात नाही, फेत नाही, महिला जातच नाही बघायचे, हा ती वेगळ्या याची आहे म्हणून काही बोलणार तुम्ही, हे कोणी सांगितलं तुम्हाला? मराठ्याच्या पोरांनीच नाही, कोणत्याच पोराने महिलेबद्दल राज्यात लिहायचं नाही, कोणत्या जातीची महिला असो लिहायचं नाही, समर्थनच नाही करणार नाही. उलट मग माझ्या कचऱ्यात आला ना, मी त्याला कचाकच बोलत, महिलांबद्दल नाही सहन करू शकत. परंतु ताईने ताईची भूमिका निभावली, एवढी मात्र माझ्याकडून माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून, कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. ताईने ताईची भूमिका निभावी, राजकारण त्या नावाखाली नाही आणावं, कारण ते दिसतंय सरळ सरळ. ताईंना मनातून दुःख आहे सोशल मीडियावर लिहिलं तर हा पठ्ठ्या उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा, पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतं. ओके, थँक्यू. काय काय म्हणणं होतं तुमचं, काय मनोज जरांगेंना भेटी मागचा उद्देश होता तुमचा? आमचा उद्देश प्रामाणिक होता, फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत, पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो तर विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून. पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत
आणि आम्ही ज्या वेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं, अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत, आम्ही एकदम गेलेल्या आहेत, आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे ह्या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातं आणि ह्या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं. तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर, फक्त मराठीतलं तर हे सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जातं. एकंदरीतच हा कोणत्या पक्षाचा जातीचा विषय नाही, महिलांबद्दलचे ज्या पोस्ट असतात त्याबद्दलचा प्रश्न. हो, मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही, कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही. मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे. मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो, तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे. आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय. मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये, तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी यूज करता, आईसाठी यूज करता आणि दुसऱ्याच्या आई बहिणीवर लगेच तुम्ही शिव्यागाळ करता, हे कितपत योग्य आहे? हे चुकीचं. पाटलांचं असं म्हणणं होतं तुम्ही ताई म्हणून आले असता मात्र हे पक्षाचं गळ्यात टाकून का ही वेळ का? पक्षाचं गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना, आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसीची आहे, माझ्यासोबत मराठा समाजाचे पण पदाधिकारी आहेत, असं नाही आहे ना. जरी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय तुम्ही मांडताय आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही? विषय दुसरीकडे चाललाय. इथं महत्वाची गोष्ट अशी आहे, पुरुषांवर जसं आरोप करतात तसं महिला सुद्धा फार खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर शिव्या देतात. हो, तर मग महिला केव्हा शिव्या देतात? तर ज्यावेळेस तुम्ही महिलांना शिव्या देणार तर ती महिला कशी शांत बसणार आहे? तिचा पण आत्मसन्मान आहे ना, तिला एकदम डायरेक्ट. तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात, अख्खा वर्ल्ड तुम्हाला देखताय बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे? तुम्हाला वाटतं हा प्रकार थांबेला का? मला असं वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अनुयायांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला, कारण नाण्याच्या दोन बाजू असतात, एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. त्यांनी मान्य केलं की असं होतंय. हो, फक्त मराठात नाही सगळ्या बाजूने होते. तर मी सगळ्यांना याबद्दल जाब विचारणार, सगळ्यांना आव्हान सुद्धा केलं. मी आता तेच बोलतीये की नाण्याच्या दोन बाजू असतात, जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे. तर मला असं वाटतं की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा आपोआप शांत बसेल. आपलं नाव? मनीषा गणेश मुंडे, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर, महिला मोर्चा अध्यक्ष.